आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे आपल्या बरोबर आहेत. जयंती, सलमानच्या शिक्षेबाबत सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि काही वेळामध्ये हा निकाल बाहेर येणं अपेक्षित आहे. सलमानला एकतर निर्दोषत्व तो सिद्ध करू शकतो, निर्दोष होऊ शकतो किंवा त्याला शिक्षा मिळू शकते, ती म्हणजे 3 वर्षांपेक्षा कमी किंवा 3 वर्षांपेक्षा जास्त. मात्र सलमानला जर शिक्षा झाली तर याचे नेमके काय काय परिणाम होणार आहेत, काय काय प्रोजेक्ट सध्या सलमानच्या हातात आहेत? अरे बाबा, सलमान खान हे खूप मोठं नाव आहे बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी. आणि एकूणच सलमान खानच्या काही सिनेमांविषयी सांगायचं झालं तर 2018, 2019 आणि 2020 असे तीनही वर्ष सलमान खानच्या सिनेमाचं प्लॅनिंग आहे. त्याचे अनेक हिट सिनेमे आहेत, जसं किक हा सिनेमा आहे, दबंग आहे, वॉन्टेड आहे, त्याचबरोबर रेस आहे. या सगळ्या सिनेमांचे सिक्वल्स जे आहेत ते या 3 वर्षांमध्ये येणार आहेत. आता सध्या रेस 3 या सिनेमाचं शूटिंग चालू आहे आणि ते शूटिंग सोडून तो काल जोधपूरमध्ये आला. याचबरोबर दबंग 3 हा सिनेमाही त्याचा लवकरच येणार आहे, ज्यात सोनाक्षी सिन्हा असेल. आणि या प्रत्येक जवळपास हे जे 5-6 सिनेमे आहेत, भारत नावाचा एक सिनेमा येतो आहे त्याचा, तो एक बिग बजेट सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. जवळपास 200 कोटी या सिनेमावर लागलेले आहेत. जवळपास हे जे 5-6 सिनेमे सलमानचे येत्या 3 वर्षात येत आहेत, या सगळ्या सिनेमांचं बजेट, म्हणजे जर आपण या एकूण बजेटवर लक्ष घातलं तर जवळपास 600 ते 700 कोटी रुपये सलमान खानवर लागलेले आहे. कारण त्याच्या प्रत्येक सिनेमाचं बजेट जवळपास 150 ते 200 कोटी रुपये आहे. आता रेस 3 या सिनेमाचं शूटिंग चालू आहे, या सिनेमाचं बजेटही जवळपास 150 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर सलमान खानची स्वतःची निर्मिती संस्था आहे, लव रात्री हा सिनेमा तो स्वतः प्रोड्यूस करतो आहे. अर्पिता खान त्याची बहीण, तिचा नवरा आयुष शर्मा या सिनेमात डेब्यू करणार आहे आणि या सिनेमाचं शूटिंग सुरू झालेलं आहे. लव रात्री या सिनेमावरच जवळपास 80 कोटी रुपये लागलेले आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सिनेमांविषयी जरा बोलायचं झालं तर त्याचा प्रत्येक सिनेमा हा जवळपास 100 कोटी बजेटचा सिनेमा असतो आणि त्याच्यानंतर त्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास 200-300 कोटींपर्यंत जातं. त्यामुळे सलमान खान हा खूप महत्त्वाचा घटक आहे बॉलिवूडसाठी. आणि जर सलमान खान दोषी आढळला तर नक्कीच बॉलिवूडला खूप मोठं नुकसान होणार आहे. कारण एकतर सलमान खानवर इतके कोट्यवधी रुपये लावलेले आहेत आणि त्यानंतर जर सलमान दोषी आढळला तर या सगळ्या सिनेमांचं शूटिंग रद्द केलं जाईल आणि एकूणच बॉलिवूडला खूप मोठं नुकसान होणार आहे, या सिनेमाच्या निर्मात्यांना खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे सलमान खान जर दोषी आढळला तर नक्कीच बॉलिवूडसाठी खूप मोठं नुकसान आहे. खरं याला आपण आर्थिक नुकसान म्हणूया. खरं तर सलमानमुळे अनेक बॉलिवूडमधल्या अनेक तारेतारकांची सुद्धा करिअर झालेली आहे, त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. सलमान हे बॉलिवूडमधले, जयंती जसं तू म्हणाली की खूप मोठं नाव आहे, फक्त आर्थिक फटका नाही तर बॉलिवूडचे खरं तर अनेक कंगोरे आहेत जिथे सलमानच्या या निकालाचे पडसाद उमटू शकतात. अर्थात आपण यावर आणखी चर्चा करणार आहोत, तर असे संपर्कात रहा आपल्याबरोबर. सध्या श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.